महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ हे आज आर्थिक दृष्ट चक्रामध्ये खऱ्या अर्थाने सापडलेलं आहे. लालपरी हे महाराष्ट्राचं वैभव होतं. खेड्यापाड्यात धावणारी ही लालपरी गोरगरीब जनतेचं खऱ्या अर्थाने एक स्वाभिमानाचं अभिमानाचं प्रतीक होतं. खेड्यापाड्यामध्ये खास खळग्यातून धावणारी ही एसटी लेकरा बाळांच्या शिक्षणापासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या आरोग्यापर्यंत काळजी घेणारी ही एसटी आमची भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये आज खऱ्या अर्थानं रुतलेली आहे. आणि राज्यातलं सरकार हे कुंभकर्णासारखं खऱ्या अर्थानं झोपी गेलेलं आहे. यांना एसटीकडं बघायला वेळ नाही. राज्याचे परिवहन मंत्री हे भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये आंघोळ करत आहेत. आणि एका बाजूला एसटीमधला कर्मचारी हा आत्महत्या करत आहे ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून तातडीनं महाराष्ट्र सरकारनं आपल्या बजेटमधून एसटीला काय ताबडतोब निधी द्यावा, भ्रष्टाचार कमी करावा आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांना किमान 10 लाख रुपये आणि त्यांच्या नातेवाईकाला या ठिकाणी घरातल्या नातेसंबंधातल्या व्यक्तीला ताबडतोब नोकरी द्यावी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन महिन्याच्या महिन्याला झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारनं आता धोरण आखावं. अरे आमदार खासदारांचा पगार महिन्याच्या महिन्याला होता, सर्व अधिकाऱ्यांचा सचिवांचा पगार महिन्याच्या महिन्याला होतात. आणि जे खऱ्या अर्थानं उन्हामध्ये धुरण्यामध्ये काम करत आहेत, गावगाड्यामध्ये जात आहेत, सामान्य माणसाची सेवा करत आहेत आणि त्यांना मात्र पगारही द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. अरे तुमच्या घरादारावर कर्ज काढा. हे राज्य एवढं भक्कम आहे, तुम्ही अजून कर्ज घेऊ शकता. परंतु कोरोनाच्या काळामध्ये आधीच संकटात आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पगार न देता नवं संकट एका बाजूला खऱ्या अर्थाने या सरकारच्या माध्यमातून उभा राहिलंय. मला निवेदन दिलंय, आम्ही ज्यावेळी एसटी कामगार संघटनांनी एकत्रित यावं आणि एक लढा या राज्यामध्ये मी सगळ्या एसटी कामगार संघटनेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही तुमच्यातले मतभेद बाजूला सारा आणि कर्मचाऱ्यांच्यासाठी राबणाऱ्या हातांच्यासाठी तुम्ही एकत्रित या आणि राज्यामध्ये एक असा लढा उभा करा की तुमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय तो लढा थांबणार नाही. या लढ्यामध्ये आमच्यासारखी चळवळीतली माणसं तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतील.